आपली तयारी आहे, परंतु ते अजून 1800 नी वाढवायची। कारण तुम्ही पाहताय देशातल्या काही राज्यांच्या मध्ये अशा प्रकारच्या बातम्या येतात, मी त्या राज्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, कारण नसताना त्यांचा गैरसमज होईल किंवा त्यांच्या दुःखावर कुठेतरी आम्ही काहीतरी चुकीचं करतोय अशा पद्धतीचं होईल। पण बऱ्याचशा ठिकाणी ऑक्सिजन कमी पडतोय म्हणून काही काही भागामध्ये आपलं राज्य सोडून इतर भागामध्ये काही पेशंट दगावतायत, म्हणून राज्य सरकारने नेमलेली टीम, आमचे सगळे अधिकारी, संबंधित सगळे मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण मिळून ह्याच्यामध्ये कुठलीही कमतरता भासू नये म्हणून रात्रंदिवस फार बारकाईनं लक्ष ठेवू नये। परंतु शेवटी मशिनरी असती, कधीतरी एखादा प्लांट बंद पडतो आणि मग त्याचा परिणाम बाकीच्या सप्लायवर त्या ठिकाणी होतो, ती भर दुसरीकडनं आपल्याला भरून काढावी लागते। आता कालच एक चॅनल दाखवत होतं, आता काही तासापुरताच ऑक्सिजन जळगावच्या परिसरामध्ये शिल्लक आहे, आता पारोळ्याला गाडी पोचलेली आहे, आता तासात गाडी पोचल, अशा बातम्या त्या ठिकाणी येतात। आणि मग त्या बातम्या आल्यानंतर नागरिक साहजिकच पॅनिक होतात किंवा काय चाललेलं आहे। परंतु ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये जगातनं आता मोठ्या प्रमाणावर ह्या करोनावर मात करण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मग औषधं असतील, इंजेक्शन असतील किंवा तुमचा ऑक्सिजन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्याचे मोठ्या प्रमाणावर विमानांनी आपल्याकडं हे पुरवठा व्हायला लागलेला आहे। तो पुरवठा होत असताना तो भारत सरकारकडं पुरवठा होतो आणि मग ते सगळ्या राज्यांना देतात। म्हणजे आमच्या जयंत पाटलांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं किंवा जो आलेला पुरवठा हा नक्की किती आत्तापर्यंत आलेला आहे आणि कुठल्या कुठल्या राज्याला त्याच्यातला किती पुरवठा झालेला आहे, हे एकदा पारदर्शकपणे देशाला कळलं पाहिजे। साहजिकच जिथं पेशंटची संख्या जास्त असेल तिथं जास्त गेला पाहिजे, जिथं पेशंट आटोक्यात आहे तिथं त्या प्रमाणात गेलं पाहिजे। संख्येच्या प्रमाणामध्ये गेल्यानंतर कुणाचं काही समज गैरसमज राहण्याचं कारण राहत नाही, म्हणून त्याही प्रकारचा निश्चितपणे निर्णय केंद्र सरकारने तिथं घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, मला आज गणेश बिडकरांनी एक पत्र दिलं सभागृहात येते की बाबा आम्हाला ग्लोबल टेंडर काढायला परवानगी द्या। मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, महानगरपालिकेला ग्लोबल टेंडर काढायची परवानगी राज्य सरकारची लागतच नाही। मी नगरविकास खात्याच्या नंबर 1 सचिवाशी बोललो, गगराणीशी, महेश पाठकशी बोललो, मुंबई महानगरपालिकेने त्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेतलेला, त्याच्यामुळं कारण नसताना कुठंतरी राज्य सरकार परवानगी देत नाही वगैरे असं नाही, उलट केंद्र सरकारने 45 वरच्या वयोगटातल्या सगळ्यांना लस द्यायचं ठरवलेलं आहे, परंतु लसीचा तुटवडा असल्यामुळं तेवढी लस आपल्याला मिळत नाही आहे। दुसरी गोष्ट, 18 ते 44 राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्या व्यतिरिक्त आता काही खाजगी कंपन्यांना, खाजगी हॉस्पिटलला, खाजगी उद्योगधंद्यात म्हणजे उद्योगपतींना पण लस त्यांच्या लोकांच्याकरता द्यायला सुरुवात झालेली आहे। आता होणारी तयार लस 50% केंद्र सरकार, राहिलेल्या 50% देशातली राज्य आणि खाजगी अशा पद्धतीचं आहे। मुंबईमध्ये काही काही ठिकाणी खाजगी लस द्यायला सुरुवात झालेली आहे, पण त्यांचा रेट वेगळा आहे, जास्त दराने ते ठराविक लोकांना परवडत असेल, पण सर्वसामान्य माणसांचा पण हक्क लस मिळण्याचा आहे। म्हणून आपण पहिल्यांदा 1 मेपासून साधारण 18 ते 44 वयोगटाला लस सुरू केली होती, पण लसीचा पुरवठा कमी होतो आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 45 पुढच्या लोकांना लसीचा पहिला डोस जो झाला आहे तो डोस होऊन आता दुसऱ्या डोसची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही निर्णय असा घेतला की तात्पुरते 18 ते 44 वयोगटातले लसीकरण थोडंसं थांबवायचं आणि केंद्राची लस जी कमी पडती ती राज्यांनी घेतलेली लस त्याच्यात ॲड करायची आणि पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांना दुसरा डोस देऊन तो विषय सगळा क्लिअर करून टाकायचा। अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारच्या सूचना असल्यामुळं यंत्रणा तशा प्रकारच्या कामाला लागलेली। काही बाबतीमध्ये आता सोसायटीमध्ये द्या, सुविधा द्या, आमच्याकडं लसीकरणाचं केंद्र सुरू करा अशा मागण्या येतात,
पण सौरवराव आयुक्त आणि कलेक्टर राजेश देशमुख यांना सांगून भारत बायोटेकनी आपल्या जिल्ह्यामध्ये 20 एकर जमीन मागितलेली म्हणजे 11.58 म्हणजे 11-22 आणि 5.5 जवळपास 27-28 एकर मागितलेली जमीन आहे. ती जमीन देण्याच्याबद्दलच्या ताबडतोब सूचना आपण आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. काल दोघांनी जाऊन पाहणी केलेली आहे. भारत बायोटेकची मशिनरी आलेली आहे. त्यांची लस आपल्या पुण्यामध्ये तयार करायचा त्यांचा प्रयत्न आहे. याला कदाचित 3 महिने लागतील, पण माझं म्हणणं 3 महिने लागू किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवस लागण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांना लागणारी लाईट, त्यांना लागणाऱ्या तिथल्या सुविधा ह्या आम्ही ताबडतोब लक्ष घालून त्या क्लिअर करायला सांगितलेल्या आहेत.